मैत्रिणींनो आज अशा अवलिया साहित्यकाराचा सा जन्मदिवस आहे की ज्याची ओळख काळाच्या गर्दीत कुठेतरी लोप पावली आहे पण त्यांच्या साहित्यानं पुन्हा त्यांची दखल घेण्यास भाग पाडलाय मैत्रिणींनो ते साहित्यकार आहेत सहादत हसन म्हणतो मैत्रिणींनू त्यांच्या साहित्याचा आणि जीवनप्रवासाचा थोडक्यात वापोह हो केलाय लेखिका प्राध्यापक डॉक्टर समिता जाधव यांनी तर वाचनस्वर आहे लीना पांडे यांचा चला तर ऐकूया च हसन म्हणतो आणि न उकललेलं गूढ जगभरातीलच काय भारतातीलही अनेक साहित्यिकांच्या कलावंतांच्या वाट्याला त्यांच्या कलेला साजेशी प्रसिद्धी किंवा त्यांच्या कलेचं चीज त्यांच्या हयातीत न होण्याचं शल्य आलं आहे त्यापैकी अनेकांच्या वाट्याला मरणोत्तर तरी या गोष्टी प्राप्त झाल्या साहित्य कलेच्या इतिहासात त्यांची जागा त्यांना मिळाली त्यांच्या कलेची गुणवत्ता आणि महत्व अशा दोन्ही गोष्टींची किंमत समाजाला पटली परंतु मंटो सारखा एखादा कलावंत मात्र यालाही अपवाद राहतो हसन मंटो कलावंताच्या वाट्याला तुलनेनं उपेक्षाच अधिक आली सादत हसन मंटो फाळणीपूर्व भारतातील पाकिस्तानच्या सिमराला या गावी अकरा मे एकोणाशे बारा रोजी जन्माला आले तर फाळणी जानेवारी मृत्यू पावले अवघ्या त्रेचाळीस वर्षांचं आयुष्य जगून एक जीव हे जग सोडून गेला एवढी साधी ही गोष्ट नव्हती या त्रेचाळीस वर्षांमध्ये समाजाच्या उणीवांकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी लाभलेला हा अवलिया त्या उणीवा आपल्या कलाकृतींमधून ज्या पद्धतीनं अधोरेखित करतो त्यावरून तो काळाच्या कितीतरी तरी पुढं जन्माला आलेला असल्याचं लक्षात येतं परंतु त्यांनी भारतीय साहित्याला खरी ओळख प्राप्त करून दिल्याचं मान्य करावंच लागेल भारतीय साहित्याचे निर्माते सादत हसन मंटो हे साहित्य अकादमीनं प्रकाशित केलेले वारिस अल्वी यांनी लिहिलेल्या मंटोच्या चरित्रात मंटोंच्या जीवनाबद्दल त्यांचा दृष्टिकोन तसच साहित्याबद्दल अनेक प्रश्नांचे संदर्भ प्रांजळपणे उलगडून दाखवले आहेत ज्याचा मराठीत अनुवाद विश्वास वसेकर यांनी केला आहे त्या आधारे मंटोंचं जीवनचरित्र आणि साहित्याचं विश्लेषण करणं शक्य होतं अभिनेत्री नंदिता दास हिनं मंटोंच्या कथांमधून प्रतिबिंबित होणाऱ्या त्यांच्या चरित्राला केंद्रस्थानी ठेवून एक हिंदी चित्रपट मंटो या नावानच दोन हजार बारा साली काढला तसंच मंटोंच्या पंधरा कथांचं संपादन करून मंटोच्या वेगळ्या लेखन शैलीचे पैलू उजेडा ताणून अधोरेखित करण्याचा तिनं प्रयत्न केला या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तिनं त्यामागचा उद्देश स्पष्ट केला आहे ती म्हणते मे चाहती थी की लोग मंटो के फैले हुए दायरे को कोझे उनकी कहानियों के पात्र अक्सर वे लोग है जो समाज के कोनो में रहते है और औरतों के लिए सहानुभूती भरी नजर रखते हैं खास्त तोर पर नाउं के लिए उनकी यही बात उन्हें दूसरे लेखकों से अलग रखती है या एकाच प्रतिक्रियेवरून मंटोच वेगळेपण आणि महत्व लक्षात यायला मदत होते मंटो या ख्रिश्चन नावाशी साधर्म्य दाखवणाऱ्या नावाबाबतचं विश्लेषण करताना असं म्हटलं जातं की मंटो हे नावच त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत कुतूहल निर्माण करतं मंटोचंही असं म्हणणं होतं की कदाचित असंही घडेल की सादत हसन मरेल पण मंटो त्याला पुरून उरेल आणि झालंही तसंच सादत हसन दुर्लक्षित किंवा विस्मरणात गेले असले तरी मंटो हे नाव आणि त्यांची ओळख अजरामर झाली आहे मंटोच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी अनेक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे त्यामध्ये मंटोच्या कुळाचा त्यांच्या मूळ धर्माचा शोध घेण्याचा प्रयत्न झालेला दिसतो मूळ काश्मीरचे असणाऱ्या पूर्वज शतकात काश्मीरमधून स्थलांतर करून पंजाबची राजधानी लाहोर येथे वास्तव्यास आले मंटोनचे वडील अमृतसरमध्ये सरन्यायाधीश होते त्यांचे सावत्र भाऊ देखील उच्च शिक्षित होते वडिलांच्या कठोर शिस्तीचा त्रास मंटोंना झाला असला तरी त्यांनी आपला पहिला संग्रह वडिलांनाच अर्पण केला आहे यावरून त्यांच्या आयुष्यात वडिलांचं स्थान लक्षात घेण्यासारखं आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांचे ग्रंथप्रेम अफाट असल्याचं चित्रण त्यांच्या चरित्रातून येतं पुस्तक वाचायला मिळण्यासाठी त्यांनी पुस्तकाची चोरी केल्याचे संदर्भ पाहायला मिळतात एकीकडे धार्मिक वृत्तीचे चाकुरीबद्ध जीवन जगणारे मंटोंचे कुटुंबीय तर दुसरीकडे विद्रोही वृत्तीचा साहित्याशी नाळ जुळलेले म्हणतो असा विरोधाभास ठळकपणे दिसून येतो अमृतसरमधील वास्तव्यात त्यांच्या बेछूट आयुष्याचे तपशील आणि तिथली विविध व्यक्तिचित्र याचे संदर्भ त्यांच्या कथेत पाहायला मिळतात याच काळात मंटोचं आयुष्य जुगार विविध व्यसनं अभ्यासाकडे दुर्लक्ष अशा गोष्टींनी व्यापलेलं आढळत आपल्या चंचल वृत्तीचं प्रामाणिक वर्णन स्वतः म्हणतो करताना दिसतात बारी साहेबांच्या प्रेरणेनं ऑस्कर वाईल्ड सारख्या लेखकांचं सा लेखन पत्रकारिता चित्रपट सृष्टीच्या बातम्यांचे सदर वांगमयीन अभिरुचीची निरोगी वाढ यासारख्या गोष्टी घडत गेल्या व्हिक्टर आणि ऑस्कर यांच्या पुस्तकाच्या केलेल्या अनुवादामुळं त्यांच्या मनात क्रांतीची स्फुल्लिंग पेटली असं म्हणता येईल रशियातील अतिरेकी आणि दहशतवादी चळवळीचे चित्रण असलेल्या ऑस्करच्या नाटकाच्या केलेल्या अनुवादामुळं आपण क्रांतिकारक असल्याचा अनुभव मंटोननी घेतला रशियन राज्यक्रांती साम्यवादी कविता रशियन साहित्य मॅक्सिम गार्कीचे विचार यांचा प्रभाव असल्याचं आणि त्यातून स्वतःच्या नावापुढं कॉम्रेड लावल्याचं स्वतः मंटोंनी नमूद करून ठेवलं आहे एकीकडे वाढलेले आर्थिक प्रश्न वाढलेला खर्च त्यात झालेला क्षयरोग यांच्या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लागलेलं दारूचं व्यसन तर दुसरीकडे रशियन आणि फ्रेंच साहित्य विशेषकांचे संपादन अशा दोन्ही पातळीवर मंटोनचं व्यक्तिमत्व विखुरलेलं दिसतं मंटोनचं कथालेखनाचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेल्या त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती किंवा जागांचे अनुभवाचे संदर्भ त्यांच्या कथांमध्ये पाहायला मिळतात किंवा असेही म्हणता येईल की मंटोनच्या लेखनाच्या आधारे मंटोनचं व्यक्तिचित्र रेखाटण्याचा प्रयत्न त्यांच्या चरित्रकारांनी केलेला दिसतो एकोणवीसशे पस्तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळातील मुंबईतील वास्तव्यात मुस्वीर या मासिकाचे संपादक पद कथालेखन रेडिओ केंद्रात नोकरी अशा पद्धतीनं चाललेल्या आयुष्यात मंटोंची स्वतंत्र दृष्टी विकसित होत होती हे त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतं मुंबईतील तळागाळातल्या लोकांचं वास्तव जीवन मंटोंच्या कथांमधून येतं भायखळा नागपाडा या मुंबईच्या भागातील सामान्य माणसांची प्रभावी व्यक्तिचित्र मंटोंनी अमर केली आहेत आपल्या वास्तव्यातील अमृतसर लाहोर दिल्ली पुणे या शहरांच्या चित्रणापेक्षा मुंबईचं चित्रण अधिक प्रत्ययी झाले आहेत अनेक लेखक कवींनी मुंबईचं चित्रण आपल्या लेखनात केलं आहे परंतु मंटोनचं चित्रण या सर्वांपेक्षा वेगळं ठरतं हे चित्रण फक्त वास्तववादी नाही तर त्याला वैचारिक नैतिक संवेदनशीलतेचं अधिष्ठान त्यांच्या आधुनिक लिबरल सामाजिक व्यवहारामुळं मिळालं आहे चित्रपट कंपन्यांसाठी कथा आणि संवाद लेखनाचे काम तसंच चित्रपट कलाकारांची व्यक्तिचित्र लिहूनही त्यांनी आपल्या सृजनशीलतेवर चित्रपटसृष्टीचा प्रभाव होऊ दिला नाही साफिया बेगम हिच्याशी लग्न करताना मंटोंनी आपलं दारूचं व्यसन आर्थिक तंगी आदी गोष्टी उघड करून सांगितल्यात तरीही साफिया लग्नाला तयार होती याचे मंटोंना आश्चर्य वाटल्याचं त्यांनी नमूद करून ठेवलं आहे दीड वर्षाच्या मुलांच्या मृत्यूच्या घटनेवर लिहिलेली कथा मंटोची कुटुंबवत्सलता आणि संवेदनशीलता व्यक्त करते फाळणीच्या काळात झालेल्या दंगलींचा तणाव सर्व स्तरावर निर्माण झाला त्याचे चटके मंटोंनाही बसलेत केवळ एका विशिष्ट धर्माचा दिसल्याच्या कारणामुळे नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता दिसल्यावर मंटो कुणालाही न सांगता पाकिस्तानला निघून गेलेत त्यांचा घनिष्ठ मित्र श्याम शीख शरणार्थ्यांच्या अपेष्टांनी अस्वस्थ होतो आणि त्यांच्या मनात द्वेष निर्माण झाल्याचं सांगतो तेव्हा मंटो आणि श्याम हे घनिष्ठ मित्र असूनही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल खरं तर एकमेकांच्या धर्माबद्दल चीड निर्माण होते तेव्हा त्याकडेही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मंटो पाहू शकतात यामागे मंटोंच्या प्रगल्भतेचं दर्शन घडतं दंगल आणि त्यातून घडलेली पाशवी हिंसा यांचा खोलवर परिणाम मंटूंच्या मनावर झाल्याचं त्यांच्या कथांमधून निदर्शनास येतं फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील द्वेषाची पातळी सारखीच असल्याचं लक्षात आल्यावर त्यांना पुन्हा भारतात परतावंसं वाटलं त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केलेत पण त्यांना यश मिळालं नाही कोणत्याही धर्मापेक्षा मानवता मंटोंना महत्वाची असल्याची त्यांच्या चरित्र आणि कथांमधून लक्षात येते त्यांच्या अनेक कथांमुळं त्यांच्यावर खटले भरवण्यात आलेत वादविवाद झालेत पण त्यांच्या मनात कटुता निर्माण झाली नाही आपल्यावर झालेल्या कोणत्याही वादाचा प्रतिवाद त्यांनी केला नाही मर्यादा आणि उणीवा यांचा जाहीरपणे स्वीकार केला आपल्या वास्तववादी लेखनशैलीमुळं ते साहित्य क्षेत्रावर आपला प्रभाव निर्माण करीत असत अनेकदा त्यांच्यावर टोकाची टीका करणारे लेख लिहिले गेले तरी त्यांनी कोणाही बद्दल वैरभाव मनात ठेवला नाही त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वात मानवी जीवनातील निरर्थकता शोकांतिका अर्थशून्यता यांची अनुभूती आढळल्यानं त्यांची तुलना वस्कीशी केली जाते तळागाळातल्या लोकांच्या जीवनाकडं पाहण्याची त्यांची स्वतंत्र दृष्टी होती त्यांनी लिहिलेल्या कथांवरून पाठवलेल्या पत्रांमधून जाणवतं की ते आत्मसंतुष्ट नव्हते समाधानी नव्हते स्वतःतही उणीवा असल्याची जाणीव त्यांना होती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे आपल्या त्रेचाळीस वर्षांच्या आयुष्यात तीनशे कथा शंभर रेडिओ नाटकं अगणित लेख आणि चित्रपटांच्या कथा संवादाचं लेखन एवढं साहित्य नावावर आहे त्यांच्या मुख्य पात्र स्त्री आहे ती पारंपरिक नाही तर सशक्त सामर्थ्यवान आणि सामान्य माणूस सा आहे हीच गोष्ट मंटोंना इतर लेखकांपासून वेगळं करते कारण ज्या काळात मंटोंनी असं लेखन केलं तो काळ पारंपारिक विचारसरणीचा आणि विशेषतः स्त्रीची दुय्यमता अजिबातही विचारात न घेणारा असा होता बहुतांश कथांची पार्श्वभूमी फाळणीतून निर्माण झालेल्या या कथांमधून भावनेपेक्षा समाजाचा खरा चेहरा तर कधी वेगळी मानसिकता स्पष्ट करते सामान्य लोकांमधील असामान्यत्व आणि प्रसिद्ध असामान्य लोकांमधील सामान्यत्व यावर ते प्रामाणिकपणे भाष्य करतात ज्यात ते स्वतःलाही अपवाद मानत नाही आपल्या या प्रामाणिक लेखनातूनच आपल्याला मुक्ती मिळेल असा विश्वास त्यांना वाटत होता त्यामुळे उघड्या डोळ्यांनी सामान्य माणसांना दिसणारं सत्य तर त्यांनी मांडलंच पण सामान्य लोकांचा विचार कधी पोचूही शकणार नाही असंही अदृश्य सत्य त्यांनी कथेतून मांडलं त्यांच्या कथांमध्ये मोर्चे हडताळ गोंधळ धरपकड यांच्या चित्रणाबरोबरच अतिशय प्रलयंकारी पद्धतीनं वारांगणांचं चित्रण येतं प्रेमभावनेची अभिव्यक्ती म्हणतो शालीनतेनं करतात भावना विश्वास या पलीकडं पाहणारे मंटू सामान्य दैनंदिन जीवनाच्या दुर्लक्षित अप्रकाशित पैलूंना कथित स्थान देतात इश्क ए हकीकी दो कौमे इश्किया कहानी जाओ हनीफ जाओ सौदा वाली बदसुरती से लाहोर तक या कथा प्रेमाच्या पारंपारिक धारणांच्या विरोधातील कथा आहेत सौंदर्य आणि प्रेम सौंदर्य आणि निष्ठा सौंदर्य आणि अहंकार तसंच आत्मकेंद्रितता सौंदर्य आणि शरीरभाव असे स्त्री पुरुष नात्यातील विविध संदर्भ सौंदर्य या घटकाला केंद्रीभूत ठेवून त्यांच्या कथेत येतात कठोर नैतिक आणि धार्मिक आचरण भावनाशील प्रेम मारते ही त्यांची धारणा आहे वारंगना हे व्यक्तिमत्व मंटोनच्या अनेक कथांच्या केंद्रस्थानी काली अनेक कथां अनेक आहे काली सलवार पहचान, हतक दस रुपये जानकी बर्मी लडकी शांती शारदा मम्मी यांसारख्या अनेक कथांमधून वारांगणा स्त्रीचे अनेक रूप आहेत त्यात कधी ती आईच्या रूपातही आढळते अर्थात प्रत्येक कथा स्वतंत्र आहे हे, हे महत्वाचं आहे कोंदट आणि अडगळीच्या खोलीत बसलेल्या लाचार वारांगणांच्या आत्म्याचं देत नाही ते दाखवून देतात त्याही माणूसच आहेत त्यांच्यात सामान्य स्त्रीत्व आहे त्यामुळे म्हणतो त्यांना चांगलं किंवा वाईट ठरवत नाही त्यांच्या छोट्या इच्छा त्यांचं एकाकीपण यांना ते विशेष महत्त्व देतात दस रुपये या कथेतील सरिता हे पात्र तिच्या आयुष्यात देहव्यापार एक क्षुल्लक घटना बनून गेली आहे ती उदास कडवट नाही त्यामुळे ती लहान मुलांमध्येही खेळू शकते या पद्धतीनं केलेलं चित्रण जीवनातील सूक्ष्म वास्तव चित्रित करते यावरून मंटोंच्या लेखणीची समृद्ध खोली आत्मीयता लक्षात येते नैतिकता नीतिमत्ता अमानवीय तत्व यापेक्षा कधीही समोर न आलेलं अदृश्य तरीही अविभाज्य वास्तविकता हा त्यांच्या कथेचा गाभा आहे स्त्री आणि पुरुषांच्या वैविध्यपूर्ण चित्रणातून स्त्री पुरुषांतील सामान्यत्व माणुसकी परोपकार ममता सेवाभाव या गोष्टींनाही त्यांनी स्थान दिलं आहे प्रत्येक कथा तिचे कथानक अनपेक्षित शेवट जसं मंटोंचं कथाकार म्हणून स्थान उच्चतम बनवते तसंच मानवी जीवनाच्या विविध दुर्लक्षित घटकांना मुखरही बनवतंय प्रत्येक कथा स्वतंत्र मानवी जीवन पेलण्याची ताकद असल्याचं दाखवून देते प्रत्येक कथा मंटोंना कथाकार म्हणून सिद्ध करताना आणखीन पुढे नेऊन ठेवते प्रत्येक वेळी नवा अनुभव आणि आव्हानही देते त्यामुळेच सादत हसन मंटो हे भारतीय उपखंडातील श्रेष्ठ कथाकारांच्या मध्ये श्रेष्ठतम कथाकार ठरतात मैद्रिणी साहित्यकार सहादत हसन मंटो यांच्या जीवन कार्य आणि साहित्य याविषयीची आपण माहिती करून घेतली लेखन होत प्राध्यापक डॉक्टर समिता जाधव यांचं तर वाचन स्वर होता लीना पांडे यांचा